नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओ मध्ये मी कृषी मित्र निलेश चौरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, जी आता कांदे लागवड झाल्यानंतर साधारणपणे 1.5-2 महिन्याच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जे शेंडे धरले असतील ते शेंडे धरलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी कोणती फवारणी करणं गरजेचं राहील ते आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो, आपण सुरुवातीचा थंबनेल सुद्धा बघितलं असेल की कांदा पिकाला अतिशय महत्वाची फवारणी या दव दुखं पडल्यानंतर जी राहणार आहे त्याच्यानंतर येणारा जो करपा असेल तुम्ही मागे सुद्धा बघू शकता की येणाऱ्या करप्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी शेंडे धरलेले दिसून येतील। निश्चितच या करप्यावरती कोणत्या बुरशीनाशकांचा या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं राहील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी एक अपेक्षा आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही। कारण का मित्रांनो, अजून या संदर्भातले भरपूर व्हिडिओ आपल्या समोर येण्यासाठी तयार असतात। मित्रांनो, साधारणपणे 2 महिन्याचे कांदे झाले असताना या ठिकाणी येणारा शेंडे करपा असेल अर्थात या ठिकाणी आपल्याला जो दिसला पण असेल तर या ठिकाणी आपण मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या जेएम जेटव अर्थात टॅग्रॉन 35% अर्थात मेटॉलॉजिकल 35%, त्याचबरोबर जटायू जे क्लोरोथिनॉल आहे 75% मला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचं आहे, किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या सिजंटा कंपनीचा फॉलिओ गोल्ड हा या ठिकाणी मेन बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे, किंवा मित्रांनो या ठिकाणी रोको प्लस कासोबी किंवा स्टेप्टो या दोन बुरशीनाशकांपैकी आपण एक ठिकाणी बुरशीनाशक वापरणार आहोत। एक तर पहिला सांगितलेला मेटॉलॉजिकल, त्याचबरोबर जेम जेटयो अर्थात टॅग्रॉन प्लस फोलिओ गोल्ड या दोघांपैकी आपण एक कॉम्बिनेशन या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंवा रोको कासुबी किंवा स्टेप्टो अशा या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी स्प्रेचे दोन शेड्यूल एक सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यापैकी आपल्याला एक वापरून घ्यायचा आहे। मित्रांनो, त्याच्याच बरोबर या ठिकाणी आता थंडीचे दिवस असतील तर निश्चित या ठिकाणी दव धुकं या ठिकाणी राहणार आहे, तर निश्चित या दव धुक्यामध्ये आपल्याला जो असणारा मावा असेल काळा मावा आहे तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी आपण कार्बोसल्फान असेल त्याचबरोबर इमिडा पण आहे अर्थात या ठिकाणी बाहेरचं सोलोमन असेल किंवा या ठिकाणी जे पांढरी माशावरती चांगलं काम करेल ॲसिफेट बिफेरापंजिन असलेला तपूज सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे। तर निश्चितच या ठिकाणी असणारे जे रसूशक किडे असेल अर्थात या ठिकाणी पिवळा मावा असेल काळा मावा आहे ढवळा मावा सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही काही दिसणार आहे, त्याच्यात या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने स्प्रे करावं। त्याचबरोबर मित्रांनो, ह्या दिवसांमध्ये आपल्याला साईज होणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर पोगरची साईज असेल किंवा खालनं पण साईज जी फुगवण्याची ग्रेड म्हणतो आपण सुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतो। तर निश्चितच या ठिकाणी आपण 52-34 स्प्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देणार आहोत। त्याचबरोबर कीटकनाशक बघितलं, बुरशीनाशक बघितलं, खतांच्या मात्रेमध्ये 52-34 आणि सिलिकॉनयुक्त जे स्प्रेडर असेल किंवा अर्थात जे सिलिकॉन जे आहे आर्थोसिलिकॉन ते आपण या ठिकाणी स्प्रेसाठी आपल्याला वापर करायचा आहे। तर निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 3-4 मॉलिक्युल मी सांगण्याचा प्रयत्न केला, एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याचबरोबर पोगर पण झाला पाहिजे, थोडी साईजला पण मदत झाली पाहिजे, तर अर्थात या ठिकाणी 52-34 असेल किंवा 0-44 आहे 0-42-47 आहे या सुद्धा ग्रेडचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत। आणि सिलिकॉनयुक्त स्प्रेडर असेल किंवा आर्थोसिलिसिलिक ॲसिड अर्थात या ठिकाणी टॉपसिल असेल किंवा काजू आहे या दोन मॉलिक्युलपैकी आपण एक मॉलिक्युल या ठिकाणी वापरणार आहोत। आणि कांद्याच्या फवारणीमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी कर्परोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी हा फवारणी करणं खूप गरजेचं ठरणार आहे। निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक कांदा फवारणी व्यवस्थापन अतिशय गरजेचं असणार आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे, निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, त्याबरोबर काही सांगायचं असेल काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। धन्यवाद।